इंद्रू? यस सर। उपास? हेलो। ओके, पीपीटी नहीं दिख रहा है सर, स्क्रीन दिख रहा है लेकिन पीपीटी नहीं दिख रहा है। वही वही वही, 2 मिनट ना, 2 मिनट दिलो। यस सर। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपली भेट होते। आपण अभ्यासत होतो आपला धडा ज्याचं नाव होतं उपास आणि ज्याचे लेखक आहेत पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे। आणि लेखकाने व्रत घेतलंय वजन कमी करायचं, आणि वजन कमी करत असताना त्याला ज्या काही गोष्टींचा सामना करावा लागलेला त्या गोष्टी आता आपर्यंत पाहिल्या। तुमच्या समोर स्क्रीन फटाफट जात असेल, आपके सामने स्क्रीन आती रहेगी जाती रहेगी, जहां तक हम लोग लास्ट टाइम रुके थे मैं वहां तक आ जाता हूँ, वहां से हम लोग स्टार्ट कर देते अपना लेसन। ओके, लेसन दो बार शायद आपने पढ़ा ही होगा, ये कॉन्फिडेंस मैं लेके आगे का लेसन आपको पढ़ाना चाहता हूँ। तुम्ही वाचलत असेल आणि नसेल वाचलं तर नक्कीच तुम्ही लेसन वाचा, कारण वाचला तरच तुम्हाला मराठी बऱ्यापैकी येणार आहे। लक्षात घ्या, काही जादू नाही आहे। धडा समजला मैं लिख सकता हूँ, ये नहीं चलेगा दोस्तों नए पेपर पॅटर्न में। ओके, येतोय आपण, आपली स्क्रीन लवकरच येते। ओके, लेखक आपल्याला सांगतोय, आपण इथपर्यंत आलेलो होतो, या स्क्रीन वरती आपण आलेलो होतो की मग मात्र मी चिडलो, कारण मग ती दोरी त्यांच्या गळ्यामध्ये अडकली, मग ते ओरडले आणि त्यांनी सांगितलं तू बोलणं बंद कर। पण लेखक सांगतो की माझा, मी टेलिफोन ऑपरेटर आहे सॉरी, आणि मला बोललंच पाहिजे, इथपर्यंत आलेलो आपण। ओके, त्याच्या पुढची उसके आगे का मैं लेक्चर स्टार्ट कर रहा हूँ। लेखक सांगतो पण मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस यापुढे उपास, वजन उतरेपर्यंत उपास, मला मी काटकुळा, काटकुळा म्हणजे बारीक थीन जाण्याची स्वप्ने पडू लागली। भरल्या ताटावरून मी उठू लागलो, बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो। बिना चाय पावडर की चाय मी पिणे लगा, साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळ पापड व्हायचा। यहां तक हम लोग आए थे, तिळ पापड होणे आणि बहुत गुस्साना, केवळ फळांवर मी जगू लागलो, लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला। याने लेखकने डिसाइड किया था, कम व्हाट मे, किती भी हालत में मुझे मेरा वजन कम करना है, जिसके लिए मुझे कुछ भी करना पड़े। और लेखक ने फिर सही ढंग से अपने हिसाब से लेखक ने अपना डाइट शुरू कर दिया। लेखक फक्त फळ खात होता, लिंबाचा ज्यूस, लिंबाचा रस पियत होता, साखर टोटली बंद, बिना साखरेचा बिना दुधाचा चहा सुरू केलेला होता। ओके, लेखकाने खरंच मनापासून घेतलेलं होतं की नाही मला आता वजन कमीच करायचं। धारोष्ण दुधासाठी मी अधून मधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो, दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळीच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या। 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोहोचलो होतो। कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो, केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला। लेखक बघा काय सांगतोय की मी खरंच मनावरती घेतलं, मी मन पे लिया था किसी भी हालत में मुझे वेट कम करना है, इसलिए धारोष्ण दुधासाठी अंधेरी, हम लोग अपने मुंबई शहर में जो अंधेरी इलाका है वहां पे आज भी भैंसों के तबेले, गाय के तबेले हमें दिखाई देते हैं, वहां पे लेखक ताजा दूध यानी वहां पे भैंस या गाय का ताजा ताजा दूध मिलता है, वो दूध लाने के लिए वो त्या तबेल्यामध्ये जाऊ लागला। दोरी वरच्या उड्या रस्सी की वो जम जो मारा करते थे, अगल बगल वाले थोड़ा तकलीफ देने लगे, त्यामुळे लेखक सांगतो की त्यांच्या त्या दुष्टपणाने आणि आकसाने मत्सर मी त्यात थांबवायला लागल्या, पण मैं लगभग 10 उड्या 10 उड्या पाय न अडकता मतलब मारण्यापर्यंत मी पोहोचलो होतो। बचपन में हम लोग भी रस्सी उड़ी किया खेला करते थे। लेखक कहता है कम से कम बिना रुके बिना पैर में रस्सी अटके मैं कम से कम 10 रस्सी जी उड़ी होती ती मी मारू शकत होतो। कचेरी सुटली, कचेरी म्हणजे ऑफिस, कारण लेखक टेलिफोन ऑपरेटर होता, त्यामुळे संध्याकाळी 5:30 6 वाजता ऑफिस सुटलं की लेखक गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो, कारण
रनिंग करायला सांगितलं होतं, रनिंग केलं की बॉडी का जो चरबी है वो कम हो जाती है, मेंटेन रहता है वेट. तो लेखक सांगतो की ऑफिस मधून सुटलो की घरापर्यंत मी धावत यायचो, केवळ पौष्टिक हेल्दी फूड मैं खाने लगा, केवळ पौष्टिक सात्विक अन्न चांगलं शुद्ध जेवण आहार मी सुरू केलेला होता. ऑइली पदार्थ, स्पाइसी पदार्थ, गोड पदार्थ मी सगळे सोडून दिलेले होते, कारण मला माझं वेट कमी करायचं होतं, सगळ्यांना मला माझं वेट कमी करून दाखवायचं होतं. बघा, लेखकाने फार मनावरती घेतलेलं होतं. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. लेखक कहत आहे ऐसा रूटीन कम से कम मैंने 10-12 दिन रखा. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लेखक सांगतो मेरे अंदर जो चेंजेस आ रहे थे वो चेंजेस मुझे समझ में आ रहे. लक्षात घ्या, लेखक काय सांगतोय, मला माझ्यातला फरक कळत होता. एक मिनिट स्टुडंट. हॅलो, भोजन बोले, ये सेकंड नहीं थर्ड लेक्चर है ये लोग का. थर्ड लेक्चर प्लीज. ओके, जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मला कळत होता. लहान मुले बी पेरले की रोप कसे वाढले, हे रोप उपटून पाहताच त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला, पण ती इच्छा दबून गेली होती. लेखक काय सांगतो बघा, ये जो डेली रुटीन था, सकाळी मी दूध पिण्यासाठी गोठ्यात जाऊ लागलो, संध्याकाळी ऑफिस मधून सुटलो की मी धावत घरी यायचो, हा क्रम जवळपास 10-12 दिवस चालू होता. माझ्यातला फरक याने मेरे अंदर जो चेंजेस हो रहे थे आहिस्ता आहिस्ता मुझे समझ में आ रहे थे, मला हळूहळू माझ्यातले फरक कळत होता. लहान मुले बी पेरले की रोप कसे वाढले, हे रोप. लेखक सांगतो जैसे बच्चे कोई बीज जमीन में बोते हैं और थोड़े दिन बाद जब वो बीज में से पौधा बाहर आता है तो उस पौधे को जमीन से उखाड़ देते हैं और फिर जमीन में गाड़ देते हैं ये देखने के लिए वो दर दिन कितना बढ़ रहा है. लेखक संतो उसी प्रकार मैं, मुझे भी लग रहा था कि हर शाम को मैं वजन काट्यावरती जाऊन वजन करावे असे मला वाटत होते, पण लेखक संतो नाही, मैंने डिसाइड किया था अभी मैं इतने जल्दी वजन करने वाला हूँ नहीं. त्यामुळे लेखक सांगतोय पण ती इच्छा दबून राहिली, माझी ती इच्छा दाबून मी धरली. लक्षात घ्या, मी काही वजन केलं नाही, मैंने कोई वजन बिजन करने के चक्कर में मैं गिरा ही नाही. लेखक पुढे काय सांगतो, इच्छा दाबून धरली याने इच्छा अडवून ठेवणे, मन पर कंट्रोल करणं, बरोबर एक महिन्याने मी वजन करणार होतो, एक महिनाभर, कारण लेखकाने डिसाइड केलेलं होतं अभि अगले एक महिने तक मैं सिर्फ वेट मतलब कंट्रोल एंड कंट्रोल, एक महीने के बाद भी मैं वेट करूंगा, एक महीना भर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार होता. कारण लेखक जर तुम्ही बघाल तर लेखक ब्राह्मण होता, त्यामुळे घरी तुपात बनवलेले बरेच पदार्थ केले जायचे, त्यामुळे लेखकासाठी थोडस ते चॅलेंजिंग होत. त्यामुळे लेखक सांगतोय की एक महिन्याने मी वजन चेक करणार होतो, कारण मला नेहमी वाटायचं आज बुगिया वजन किती कमी झालं, आज बुगिया वजन. पण लेखक सांगतो मैंने प्रण कर लिया, मैंने संकल्प कर लिया था किसी भी हालत में मैं एक महीने के बाद ही मेरा वेट करूंगा, एक महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध, दुर्दैवाने रोज गायीचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती, पण एकूण आहार व्रत याने मेरा जो संकल्प था विशिष्ट खाण्याचा वसा मेरा जो डाएट प्लॅन था मैंने चालू रखा था, मी चालू ठेवलेलं होतं. पंधरवडा भरात फक्त दोनच वेळा साखरभात झाला. बघा, 15 दिन मे लेखक कहता है दो बार मैंने शक्कर भात खाया. एकदा सोकाजीने चोरून, सोकाजी लेखकाचा मित्र आहे, लक्षात घ्या, कामावरचा मित्र आहे,
त्याने कोळंबी भात चारला, कोळंबी भात यानी प्रॉन्स बिरयानी जिसे हम लोग कहते हैं या प्रॉन्स राइस भी जिसे कहा जाता है, कोळंबी भात चारला, चारला याने खाने दिया, व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारानी, पसरटवार ये उनका सरनेम है दोस्तों, पसरटवारानी एकदा नागपुरी, नागपुरी यानी नागपुरी है वो, जैसे नागपुर जो एरिया है अपने जो जिला है तिकडे वडा भात फार फेमस है, लक्षात घ्या, तो वडा भात पाठवला होता। एवढे अपवाद वगळता यानी ये दो अगर चीजें छोड़ी जाए तो मैंने 15 दिन में राइस को स्पर्श भी नहीं किया। म्हणजे लेखकाला काय सांगायचं आहे की मैंने भात खाया ही नहीं, मैंने राइस खाया ही नहीं पिछले 15 दिन में, क्योंकि डिसाइड किया था कम वॉट में मला माझं वजन कमी करायचं आहे, त्यामुळे मुख्यतः चरबी युक्त पदार्थ जिसमें फैट होते हैं, लक्षात घ्या, चरबी युक्त पदार्थ द्रव्य, द्रव्य यानी पदार्थ खाना शरीरात कमी गेली, कमी गेली यानी कम गए थे, कारण मी खाल्लेलंच नव्हतं, काही असे पदार्थ मी खाल्ले नव्हते, कारण दूध, फळ, फळांचा ज्यूस, लिंबाचा रस ऐसे पदार्थ लेखक पिछले 15 दिन से एक महीने से खा रहा था, त्यामुळे लेखक सांगतो माझ्या बॉडी मध्ये चरबी जी होती, लक्षात घ्या, ती कमी झालेली होती असं मला जाणवत होतं, माझा एकूण निश्चय पाहून, निश्चयाने माझा हौसला देखकर माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुनावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते। लेखक काय कहता, देखो मेरा ये डाएट प्लॅन देखकर या मेरा व्रत, मेरा संकल्प देखकर, मेरा अपने ऊपर कंट्रोल देखकर मानो चाल में रहने वाले सभी मुझे बड़े रिस्पेक्ट से देखने लगे कि सचमुच पुल देशपांडे इन्होंने मन पे लिया है, इन्होंने तो बड़ा कारनामा कर दिखाया, असं काही काही माझ्याबद्दल त्यांच्या मनात भावना निर्माण झाल्या। लेखक सांगतो, लक्षात घ्या, लेखक सांगते मेरे लिए उनके मन में आदर की भावना निर्माण हो गई। लेखक आपल्याला समजावून देतो, लक्षात घ्या, माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुनावल्याचे माझ्या सूक्ष्म, सूक्ष्म आणि बारीक नजरेतून सुटत नव्हते। जी मंडळी माझी माझ्या डाएटची आणि माझ्या उपासाची चेष्टा करणे आणि मस्करी करणे त्यांनी सांगायला सुरुवात केली, कबुली द्यायला सुरुवात केली, पंत फरक दिसतो हा यानी पण तेरे मतलब तू जो डाएट कर रहा है थोड़ा थोड़ा फर्क दिखाई दे रहा है, सचमुच तेरे वेट में चेंज हो रहा है। लेखक संतो जो मेरा मजाक उड़ाया करते थे, जो मेरे डाएट का, मेरे संकल्प का, मेरे व्रत का मजाक उड़ाते थे, आज वही लोग मुझे कहने लगे, तीच माणसं मला सांगत होती पंत फरक दिसतोय ह, अशी कबुली द्यायला त्यांनी सुरुवात केली आहे। ती कबुली, कबुली देणे याने मान्य करणं, जनोबा रेग्यांसारखा अत्यंत कुचकट, लक्षात घ्या, कुचकट याने मन में जलसी रखने वाला, त्याला कुचकट जो छोटी सोच वाला इंसान होता है, लक्षात घ्या, त्याला कुचकट असे म्हणतात। जनोबा रेग्यांसारखा अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रोडावलात, लक्षात घ्या, ओके, पंत भलतेच का हो रोडावलेत, रोडावलेत याने बहुत बारीक दुबले पतले हो गए हो आप असे मान्य करावे लागले। मंडळीच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकच गोष्टीची, म्हणजे मूठभर मांस वाढण्याची। लेखक कहता है कि ये सारी मेरी इतनी प्रशंसा कर रहे थे, मेरी इतनी तारीफ कर रहे थे, मेरी, मेरे डाइट की, मेरे व्रत, मेरे संकल्प की, मानो मुझे ऐसा लग रहा था कि ये प्रशंसा से कहीं मैं गर्विष्ठ ना हो जाए, स्तुति ने हुरळून जाने, यानी मैं कहीं अपना व्रत छोड़ न दू, त्याला म्हणतात मूठभर मांस वाढण्याची पण, असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो, चळण्यासारखा नव्हतो याने निर्धार जो मैंने व्रत जो संकल्प मैंने लिया था वह मैं छोड़ने वाला था नहीं, ये छोटी सी तारीफ सुनकर मैं मेरे व्रत मेरे संकल्प से पीछे हटने वाला था नहीं। बघा जी लोक लेखकाचा मजाक उडवत होती, जो लेखक का मजाक उड़ा रही थी, आज वही लोग
लेखक की प्रशंसा कर रहे थे, लेखक को डर लग रहा था कि ये प्रशंसा से मैं अपने आप को भूल न जाऊं, यानी मेरा संकल्प मेरा व्रत मैं छोड़ न दूं। लेकिन लेखक संत को ये छोटी तारीफों से मैं अपने व्रत संकल्प को छोड़ने वाला था नहीं। पर सुंदर बघा लेखक ने केलेले इतक्या असामान्य, लक्षात घ्या, मनोनिग्रह मनाची एकाग्रता आणि जीवा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पौंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री झाली होती। बघा लेखक काय सांगतोय, लेखक सांगतोय पूरा महिनाभर मैंने वजन कुछ खाया नहीं था, ओनली दूध मैं पी रहा था, ओके मैं फ्रूट्स खा रहा था, ओके मैं देखो दोस्तों नॉर्मली 1 पाउंड ओके यानी 0.45 मतलब आधा किलो होता है 1 पाउंड, यानी याद रखना ओके 1 पाउंड यानी आधा किलो होता है अपने किलोग्राम में अगर हम लोग उसे कन्वर्ट करें तो। हमें लेखक संतो एक महीना भर मी जी काही हे केलेले होत ओके त्याची मला तर खात्री होती की नक्कीच माझं वजन घटलं असेल, और सवाल ही नहीं दोस्तों। अब पढ़ाई भी देखा रहेगा आपने, हम लोग जो बहुत पढ़ाई करते की थी चीज की तो हम लोग बोलते नहीं नहीं अभी तो ये सब्जेक्ट में तो मुझे इतना मिलना ही मिलना है, तो जो कॉन्फिडेंस अपने पास होता है वो भी वो वही कॉन्फिडेंस लेखक के पास था। हमें लेखक संतो इतना असामान्य अनबिलीवेबल मनोनिग्रह मनाची एकाग्रता जीवा जीवा ने जुबान पे मैंने कंट्रोल किया था कमीत कमी कम से कम मेरा 20 या 25 पाउंड माझं वजन कमी घटलं पाहिजे अशी माझी खात्री होती। त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला लेखक सांगतो, और वो कॉन्फिडन्स मेरे अंदर था। बघा कारण लेखकाने वजन कमी व्हावं म्हणून फार मेहनत केलेली होती, समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो ओके। लेखक ने बहुत मेहनत की, न जाने कितने लोगों के सजेशन सुने थे, कितने लोगों के टॉन झेले थे, कितने लोगों के तिरस्कार का वो धनी हुआ था। इवन घर वाले जो थे उनकी पत्नी जो थी वो भी उन्हें कहा करती थी वजन काय मेल आम्ही कोणाचं चोरून खात नाही म्हणाव, वाढलं तर वाढू दे। लक्षात घ्या काही जणांनी सांगितलं भात सोडा बटाटा सोडा साखर सोडा, काही जणांनी सांगितलं बोलणं सोडून द्या दुपारी पत्ते खेळणं सोडा झोपणं सोडा रनिंग कर दोरीवरच्या उड्या मार। लक्षात घ्या हे सगळे सल्ले दिलेले होते, या सगळ्यांचं ऐकलं लेखकाने नंतर स्वतः ठरवलं की काय करायचं, आपण आपला डाएट प्लॅन डिसाईड करायचं, आणि मग लेखकाने गारोष्ण दूध प्यायला सुरुवात केली, फळं खायला सुरुवात केली, कामावरून सुटला की घरापर्यंत धावत धावत घरी यायचा, लिंबाचा ज्यूस लिंबाचा रस पिऊ लागला, भात फक्त 15 ते 2 दा खाल्लेला तो पण दिन्या देण्यात आलेला म्हणून त्यामुळे भातही सोडला होता, ओनली पौष्टिक आणि सात्विक आहार त्याने घेतलेला होता, त्यामुळे लेखकाला आपल्यावरती विश्वास होता। त्यामुळे लेखक सांगतो कमीत कमी 20 ते 25 पौंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे आणि मेरा वजन कम होना चाहिए अशी माझी खात्री होती, व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिस समोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली आणेली म्हणजे आठाणे, त्यावेळेला जी एक आणेली आता आपण आठाणे जसं म्हणतो तसं ते 25 पैसे आठाणे 20 पैसे 15 पैसे 5 पैसे 10 पैसे आपकी मम्मी पप्पा को ये सब पता होगा दादा दादी को आणेली पता होगा टाकून तिकीट काढले। असं अगर आप कभी कभी पहले जमाने में होता था अभी मतलब जो अपने प्लेटफॉर्म होते हैं रेलवे प्लेटफॉर्म वहाँ पे एक ऐसी मशीन हुआ करती थी, शायद बचपन में आपने वेट किया भी होगा, वहाँ पे हम लोग ऊपर खड़े रहते थे 1 रुपए का कॉइन डाल देते थे तो चक्र जो हुआ करता वो चक्का ऐसा घूमता था और एक टिकट बाहर आता था और उस टिकट पर वेट हुआ करता था, और पिछले साइड अगर उल्टा करके देखोगे तो वहाँ पे एक दूसरा मैसेज भी हुआ करता था। तभी लेखक संकट है आनेली टाकून टिकट काढले जुन्या काळातील एक नाही ओल्ड कॉइन महिन्यापूर्वी याच यंत्राने। बघा ज्या यंत्रावरती लेखक सांगतो मी वजन केलेलं होतं त्याच यंत्राने माझे 181 पौंड वजन दाखवले होते।
लक्षात घ्या, एक महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, शास्त्रोक्त, शास्त्रोक्त याने शास्त्र के अनुसार, मतलब अगर वजन कम करा, अगर आप YouTube पे जाओगे और वहां पे डाल दोगे मुझे वजन कम करना है, तो वहां पे डाइट प्लान आ जाता है दोस्तों, आपको क्या खाना है क्या नहीं खाना है। या जो लोग भी वजन कम करने के लिए जाते हैं उन्होंने भी देखा रहेगा कि डॉक्टर उन्हें एक लंबी चौड़ी लिस्ट निकाल कर देता है कि सुबह इतना खाना है, एक कटोरी ये खाना है, एक इतना पानी पीना है, दिन में इतना पानी आप पीना चाहिए। वो सब सिस्टमैटिक वेल प्लान जो आहार होता है, शास्त्रोक्त आहार, दोरी वरचा उड्या आणि उग्र साधना, साधन यानी संकल्प, उग्र यानी ये सब मैंने स्ट्रिक्टली फॉलो किए थे, मैंने कहीं पे भी शॉर्टकट नहीं मारा था। लेखक संतो है, हे सगळं जे डाइट प्लान होतं ते मी व्यवस्थित इमानदारी से मैंने वो फॉलो किया था। केल्यावर आज तिकीटावर वजन साहजिकच वजन कमी यायला पाहिजे। आपने हमें भी लगता है दोस्तों, कभी कभी ऐसा भी होता है कि हम लोग बहुत अच्छी पढ़ाई करते हैं और बाद में मार्क्स कम आते हैं, फिर घर वाले अपने को मस्त सुना, तू तो बोल रहा था अच्छे गए पेपर, ऐसा लिखा पेपर, यही है क्या पढ़ाई की। तो लेखकाचं पण तसंच झालं, थोडस लक्षात घ्या, मिनिट भर माझा विश्वासच बसेना, लेखक सांगतो मेरा वेट मेरा विश्वास ही नहीं बैठ रहा था। पहिले जेव्हा वजन केलं एक महिन्यापूर्वी तेव्हा किती आलेलं होतं, 181 पाउंड, एक महिना इतना एक्सरसाइज सब करने के बाद सवाल ही नहीं वेट कम होना चाहिए था, लेकिन लेखक सांगतो 192 पाउंड, लक्षात घ्या 192 पाउंड, पहिला था 181 पाउंड था, अभी आया 192 पाउंड, आणि भविष्य काय होते बघा, आप बहुत समझदार और गंभीर है, लक्षात घ्या। जैसे हमें भी जब मार्क्स कम मिलते हैं अच्छी पढ़ाई करने के बाद भी, फिर भी, और जब अपनी माँ ओपन डे को, पेरेंट्स ओपन डे को चले जाते हैं, तो कमलेश सर, वी कैनॉट हियर यू सर। कमलेश सर, आवाज नहीं आ रहा आपका। विशेषता डाएटच्या आहारी न जाता, आहारी तर या जन्मात जाणार नाही, छे छे वजनाचा मार्ग भलत्यात काट्यातून जातो। बघा लेखकाला पछतावा हो गया, लेखक सांगतो अभी मैंने जिंदगी में दो चीजों के ऊपर भरोसा करना छोड़ दिया या उनकी चिंता करना छोड़ दिया है, एक है वजन यानी बॉडी वेट और दूसरा है फ्यूचर यानी भविष्य, भविष्यात काय होणार याची चिंता करायचं मी सोडून दिलेला आहे। आणि विशेषतः डाएटच्या यानी किसी भी हालत में डाएट नहीं करूंगा, लक्षात घ्या, मैंने कोई खाने पे परहेज नहीं करूंगा, जैसा चाहिए दिल खोल कर मैं खाऊंगा, आर या जलमा जाणार नहीं। और सच भी है दोस्तों, हैप्पी रहोगे तो अपने आप हेल्दी रहोगे, लक्षात घ्या, हैप्पी रहोगे तो है।
ओके अशा प्रकारे आज आपण आपला उपवास हा पाठ पाहिला. पंत पंत यांनी पु ल देशपांडे यांनी वजन कमी करण्याचा संकल्प केला. जैसी उन्होंने संकल्प किया त्यांच्या शेजारी पाजारी कचेरीतील सहकारी पत्नी या सर्वांनी त्यांना वेगवेगळे सल्ले द्यायला सुरुवात केले. उन्हें अलग अलग ऍडवाइस देना शुरू किया. त्यांचा संकल्प तडीस न जाता, मतलब उनका संकल्प तो पूरा नहीं हुआ. उन्होंने बहुत ट्राई की वजन कम करने का, जो संकल्प वो तो पूरा नहीं हुआ. लेकिन त्यांची फजिती कशी झाली, त्यांचा पचका कसा झाला, उनका पोपट कैसे हुआ, याची मजेशीर कहानी विद्यार्थी मित्रांनो आपण ऐकली. लेखकाने इथे वर्णन केलेलं आहे. आपला नेहमीप्रमाणे आपला होमवर्क, अपना होमवर्क है, आपको ये लेसन पढ़ना है. दोस्तों प्लीज मेरी रिक्वेस्ट है तुम लोगों से, अभी आपके समय पास समय है, जितना हो सके आप रीडिंग करना है. आपको रीडिंग दो पढ़ना है और लिख लेना होमवर्क. काइंड स्टूडेंट प्लीज राइट डाउन होमवर्क. क्वेश्चन नंबर वन, क्वेश्चन नंबर टू, क्वेश्चन नंबर थ्री, क्वेश्चन नंबर फोर, क्वेश्चन नंबर फाइव और क्वेश्चन नंबर सिक्स. 1, 2, 3, 4, 5, 6 ये आपको कंपलसरी सॉल्व करने हैं. और क्वेश्चन 7 स्वमत है, जहां पे चार उपचार स्वमत है आपके पास. दोरीवरच्या उड्या मारण्याच्या प्रसंगातील तुम्हाला समजलेला विनोद स्पष्ट करा, हा पहिला. दुसरा, पंतांच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह शब्दात वर्णन करा, हा दुसरा. पाठातील तुम्हाला सर्वात आवडलेला विनोद कोणता व तो का आवडला ते स्पष्ट करा, कोणता जोक आपको अच्छा लगा और क्यों अच्छा लगा. आणि शेवटचा आहे, तुम्ही एखादा संकल्प, संकल्पने व्रत डिसिजन लिया आपने आणि तो पूर्ण केला नाही, अगर आपने वो किया नहीं तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील याची कल्पना करून लिया. ये चार क्वेश्चन है, उसमें से कोई भी दो क्वेश्चन आपको आपके ओन वर्ड्स में लिखने वाले लिखने हैं. दोस्तों यहाँ पे अपना लेसन खत्म हो चुका है. मैं आपको होमवर्क बता रहा हूँ कि 1, 2, 3, 4, 5, 6 ये सारे क्वेश्चन आपको लिखने हैं. और आपको जो क्वेश्चन नंबर 7 है, क्वेश्चन नंबर 7 उसमें से कोई भी दो, क्वेश्चन नंबर 7 में से कोई भी दो जो है वो आपको उन वर्ड्स में लिखने हैं. ये है अपना होमवर्क. फिर मिलेंगे नेक्स्ट टाइम. थैंक यू वेरी मच. गॉड ब्लेस यू. यहाँ पे अपना लेसन खत्म हो रहा है. ओके, थैंक्स अ लॉट. थैंक यू सर. थैंक यू ध्रुव.